नगर एम आय सी मधील भूखंडाचा वाद आता सुप्रीम कोर्टातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं एमआयडीसीतल्या नव उद्योजकांवर अन्याय झाल्यानं भाजपा पक्षश्रेष्ठींनी यात लक्ष घालण्याचं ठरवलं आहे. भाजपा उद्योग आघाडीचे प्रवीण पेशकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रश्नी उद्योजकांची बाजू लावून धरण्याचं आश्वासन दिलं. गेल्या काही वर्षापूर्वी उद्योजकांनी एमआयडीसी मधील खरेदी केलेला भूखंड वादात सापडलाय, त्यामुळे उद्योजक अडचणीत सापडले असून यामध्ये गैरकारभार करणाऱ्या तत्कालीन महामंडळ अध्यक्षांसह संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपा उद्योग आघाडीने मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांकडे केली आहे अशी माहिती प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. भूखंड खरेदी करण्यासाठी उद्योजकांनी घरदार गहाण ठेवून उद्योग उभारले, त्यासाठी औद्योगिक महामंडळाच्या प्रचलित धोरणात आणि कार्यपद्धतीनुसार भूखंड खरेदी केले, त्या माध्यमातून सूक्ष्म आणि लघु उद्योगही सुरू करण्यात आले. मात्र 2006 ते 2010 या कालावधीतील भूखंड वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली, त्याचा निकाल 14 जून 2016 ला लागला. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नगर येथील उद्योजकांना कायद्याच्या कक्षेत राहून मदत करण्यासाठी भाजपा उद्योग आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार न्यायालयात तांत्रिक पुरावे सादर करण्यात येणार असल्याचे पेशकार यांनी सांगितले. उद्योग बंद पडल्यास 5,000 कामगारांचा प्रपंच उद्ध्वस्त होणार आहे. सध्या सर्व उद्योजकांकडे नोंदणीकृत परवाने आणि योग्य तो कर भरून राष्ट्र निर्मिती बरोबर रोजगार निर्मितीचे काम सुरू आहे. मात्र 1-2 जणांनी भूखंड खरेदीचा व्यवहार करून नफेखोरीचा धंदा केला, याला आळा बसून संबंधितांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे अशी भाजपा उद्योग आघाडीची मागणी आहे. एकीकडे मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र हे महत्वाकांक्षी उपक्रम सुरू असताना शासन उद्योजकांना आणि कामगारांना असे वाऱ्यावर सोडणार नाही, त्यासाठी उद्योग आघाडी पाठपुरावा करणार आहे. उद्योजक कामगार आणि वित्तीय संस्थांचे हित डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या वतीने योग्य ते पाऊल उचलून सर्वोच्च न्यायालयात शासनाची बाजू मांडू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे प्रदीप पेशकार यांनी सांगितले. अहमदनगर येथील एमआयडीसी परिसरातील काही उद्योजकांच्या भूखंड वाटपांच्या प्रक्रियेमध्ये अनियमितता आढळण्याची तक्रार माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये होती आणि या PIL चा निकालानंतर जी काही परिस्थिती उद्भवली त्यामध्ये उद्योजकांचं उद्योगामध्ये काम करत असलेल्या कामगारांचं आणि त्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांचं सगळ्यांचंच हित बघता यावर शासनातर्फे काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे अशा प्रकारची मानसिकता भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीची आहे आणि उद्योग आघाडी म्हणून या उद्योजकांच्या बरोबर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सातत्याने आहोत. आपल्या महाराष्ट्र शासनाला म्हणजेच माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही याची याचना केलेली आहे की यांना या उद्योजकांना व यातील कामगारांना दिलासा मिळण्याकमी कायद्याच्या कक्षेत राहून जी काही मदत करता येईल ती मदत आपण करावी अशा प्रकारची विनंती आपण माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिलासा मिळतो का आणि तो मिळण्यासाठी शासनाला काय करायला पाहिजे यावर विचारविमर्श माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि लवकरात लवकर आम्हाला अशी अपेक्षा आहे की यावर माननीय मुख्यमंत्री साहेब काही ना काही तोडगा नक्की काढतील. प्रामुख्याने हा प्रश्न का उद्भवला तर मागच्या 8-10 वर्षामध्ये MIDC तील अधिकारी खालच्या स्तरावरचा अधिकारी पासून ते महामंडळाच्या अध्यक्षापर्यंत अनेक जणांचे हात बरबटले आणि यामुळे आम्ही अशी मागणी केलेली आहे की यांची सखोल चौकशी शासनामार्फत इतर ठिकाणची सुद्धा झाली पाहिजे जेणेकरून अतिशय चांगलं काम उद्योग उभारण्याचं राष्ट्रकामामध्ये पुढाकार घेणाऱ्या उद्योजकांवर इतर ठिकाणी तरी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं बलांड किंवा संकट येणार नाही.
नगरमधील जवळपास 150 उद्योजक अडचणीत आलेले आहेत. या उद्योजकांनी तिथे उद्योग चालू केलेले आहेत आणि माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्णयाप्रमाणे त्या उद्योजकांचे उद्योग बंद करून महामंडळाने यांचे भूखंड परत घेऊन त्यांचा ऑप्शन करावा असा निर्णय दिलेला आहे. हे सगळं पाहता या उद्योजकांनी आपल्या आयुष्याची पुंजी तिथे लावलेली आहे. त्यांनी इथे जवळपास 5,000 कामगार काम करत आहेत. बँकांचे जवळपास 150 कोटीचे त्यावरती कर्ज आहे. आणि हे सगळं बघता समाजातील सगळ्याच स्तरावरती अडचणी निर्माण होणार आहेत. यामध्ये उद्योजकांकडनं काही अनियमितता झालेली नाही आहे. जी काही झाली असेल ती प्रोसिजर लॅप्स म्हणतो आपण, की कार्यालयीन अनियमितता ती झालेली आहे. उद्योजकांचा यामध्ये दोष नाही आहे, परंतु आता यामध्ये उद्योजक भरडले जात आहेत. तर या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जे भाजपची उद्योग आघाडी आहे त्यांचे अध्यक्ष माननीय प्रदीपजी पेशकर यांच्या माध्यमातून आमचं घराणं मांडलं आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिलासा दिला. कायद्याच्या चौकटीत राहून कशाप्रकारे उद्योजकांना मदत करता येईल याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्याप्रमाणे त्यांनी खाली कारवाई करण्यासाठी सुद्धा आदेश दिले. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये वस्तुस्थिती सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मांडून यातनं आपल्याला काय मार्ग काढता येतील याचे सुद्धा प्रयत्न चालू आहे. अशोक सोनवणे, अरुण कुलकर्णी, प्रवीण बजाज, अनंत देसाई यांचा शिष्टमंडळात समावेश असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.